आपल्या अहमदनगर शहरातलं शहराजवळचं जे देवस्थान आहे बुरानगर येथील तुळजापूरची देवीचं जे मंदिर आहे त्या मंदिराबाबत आजपर्यंत जे काही पुजारी म्हणून कामकाज पाहत आहेत त्यांचं म्हणणं होतं की हे मंदिर हे आमचं खाजगी मंदिर आहे, फक्त भगत कंपनीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये भगत शिवाय दुसरं कोणाचं हे नाही. तर त्याकरता गावकऱ्यांनी 1980 पासून लढा दिला की हे मंदिर फक्त एका भक्ताच्या कुटुंबाचं नसून हे संपूर्ण गावकऱ्यांचं मंदिर आहे. आणि त्या गावकऱ्यांचं मंदिर असताना त्या ठिकाणी काय केलं की संपूर्ण गावकऱ्यांनी त्यामध्ये अगदी आजचे जे माझे आमदार आहेत शिवाजीराव कडिले साहेब त्यांच्या वडिलांचा पण अर्ज होता, गावकऱ्यांचा अर्ज होता आणि रामदास जाधव आणि तापकिरे या दोघांनी मग एक अर्ज दाखल केला की हे मंदिर सार्वजनिक मंदिर म्हणावं आणि त्याच्याकरता त्याची स्कीम फ्रेम करावी. त्याप्रमाणे ती स्कीम फ्रेम करण्याकरता चॅरिटी कमिशनरकडे अर्ज दाखल झाला, त्या अर्जामध्ये चौकशा झाल्या आणि त्या चौकशीमध्ये शेवटी चॅरिटी कमिशनरचा पुण्याचा निकाल झाला की हे मंदिरामध्ये ट्रस्ट स्थापन केलं, सार्वजनिक ट्रस्ट स्थापन केलं आणि त्या ट्रस्टमध्ये गावकऱ्यांच्या वतीनं जाधव तापकिरे आणि पुढा सरपंचांनी गावच्या ग्रामपंचायतीमध्ये सभा घ्यायची, त्याच्यानंतर ह्या सार्वजनिक कारभार त्या मंदिराचा पाहिजे आणि संपूर्ण गावकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय चॅरिटी कमिशनरने दिला. त्याविरुद्ध जे काही अर्जुनराव भगत होते त्यांनी त्याच्यानंतर त्यांचा मुलगा विजय भगत यांनी इथं अपील दाखल केलं, 3 अपील दाखल झाले होते. त्या अपीलात त्यांचं म्हणणं होतं की चॅरिटी कमिशनर म्हणतात ते चुकीचं आहे, हे मंदिर हे फक्त आमच्या कुटुंबाचं आहे. या उलट गावचे त्यांच्या भावकीतले सर्व भगत कंपनी ज्या जिथं उभा आहे ते भगत आणि गावकऱ्यांचं म्हणणं होतं की मंदिर गाव ठाण्यातलं शिवाय गावकऱ्यांचं आहे. त्या वतीनं आम्ही ती बाजू मांडली की याच्यामध्ये सर्व लोक येतात, महाराष्ट्रातील लोक येतात, खूप भाविक येतात आणि सर्व जनतेचं मंदिर आहे, सर्वांना फुलं पाहिजेत, सर्व लोकांनी याचा कारभार करावा आणि मग तो जो ट्रस्ट स्थापन केला तोच ट्रस्ट कायम असावं म्हणून आपण इथं आपली बाजू मांडली. आणि विरोधकांचं म्हणणं होतं की हे आमचं मंदिर आहे, त्याच्यात कोणा संबंध नाही, प्रॉपर्टी आमचीच आहे म्हणून गावकऱ्यांचा याच्यात संबंध नाही, बाकीच्या भगतचा संबंध नाही असं म्हणून त्यांचं म्हणणं आहे. तर आज न्यायालयानं त्यांचे जे 3 अपील होते तिन्ही अपीलं रद्द केले आणि हे मंदिर सर्वांसाठी गावकऱ्यांसाठी आहे असा एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. यापूर्वी सुद्धा याच्यामध्ये अनेक निकाल या गावकऱ्यांच्या बाजूने झालेले आहेत. त्याचा सगळा आधार घेऊन जुने कागदपत्र पाहून पूर्वीच्या स्कीम पाहून सर्व न्यायालयाने सविस्तर असा निकाल दिलेला आहे. त्यामुळं आता यापुढं गावकऱ्यांच्या वतीनं नियमित पूजा अर्चा वगैरे याच्यासाठी जे काही ट्रस्ट होईल त्या ट्रस्टच्या वतीने पुढं कारभार पाहण्याला हरकत नाही असा आजचा निर्णय झालेला आहे.